आता आपण फॉलोअर्सच्या युजरला जेवढे फॉलोअर्स आहे त्यांना एका एक्सेल शीटमध्ये प्रॉपर सी एस पी फॉर्मॅटमध्ये दाखवणार आहोत. आपण आता युजरनेम ॲड करणार आहोत. एका नोटपॅडमध्ये ऑलरेडी लिहिलेली आहेत युजरनेम्स. आपण तीन युजरनेम्स पाहू शकता. आपल्याला माहिती आहे ब्राउझरमध्ये गेल्यावरती जे युजरने मेन्शन केलेली नावं आहेत ती पेस्ट करायची असतात. आता आपण पाहू शकतो आपण फिल्टर करणार आहोत बाय प्रोफाईल. कारण काय बाय पोस्ट केले तर आपल्याला मिन मॅक्स टाकावं लागतं, फॉलोईंग केले तरी युजरचं मिन मॅक्स आपल्याला टाकावं लागतं. म्हणून आपण प्रोफाईलनी सेट करणार आहोत. डिले आपण टाकला आहे 10 ते 20 सेकंडचा. आपण आता प्रोसेस स्टार्ट करणार आहोत. आपण पाहू शकता व्हाईट डायलॉग बॉक्समध्ये आपल्याला दिसून येत आहे प्रोसेस स्टार्ट झालेले आहे. प्रोसेस कंप्लीट झाल्यावर ग्रॅम डिनॉमिनेटर या बॉक्समध्ये या फोल्डरमध्ये आपल्याला स्क्रॅप फॉलोअर्स असे एक वेगळे फोल्डर दिसून येणार. आता आपण जेवढे युजरनेम्स लिहिले तेवढ्यांची एक्सेल शीट बनलेली आहे. आता एक एक्सेल शीट उघडून पाहिली तर आपल्याला अकाउंट युजरनेम आणि स्क्रॅप फॉलोअर्सची लिस्ट दिसून येते आहे. पहिले 5 फॉलोअर्स आपल्याला दिसून येत आहेत, तसंच बाकीचे युजरनेमसाठी पण आपल्याला दिसून येणार.